नमस्ते, मी पूजा अर्णव सांडवरे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तुमचा दिवस खूप छान जाओ, तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हीच स्वामीकडे प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदरशा ब्लॉगला सुरुवात करते. आजचा विषय खूप खास आहे, काही व्यक्तींसाठी तो महत्त्वाचा आहे तर काहींसाठी अजिबात नाही. ज्यांच्यासाठी हा विषय महत्त्वाचा नाही ते दिवसभर आळसलेले असतात, फक्त झोपा काढतात. त्यांचा आलेला जो दिवस आहे तो फक्त ढकलायचा कसा यावरती फोकस असतो आणि रेंगाळत हातामध्ये मोबाईल धरत ते कंटाळवाणेपणे असा पूर्ण त्यांचा दिवस ते घालवत असतात. पण या जगण्याला काही अर्थ आहे का हो? हॅप्पी लाईफ, आनंदी लाईफ कशाला म्हणतात? यालाच का? नाही ना. चला तर मग पाहूया हॅप्पी लाईफ, आनंदी लाईफ. तसं पाहिलं तर एनर्जीफुल राहणं हे सगळ्यांनाच आवडतं, पण सकाळ झाली की उठूशी वाटत नाही, अंथरुणातनं बाहेरच येऊशी वाटत नाही, किंवा जरी उठून बसलो वगैरे तरी मग कामांचा कंटाळा येतो. तर हा आळस खरंच घालवायचा असेल तर काय करता येईल? चला तर मग लगेच पाहूया. पण हां, त्यापूर्वी जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप मोलाचं आहे. आणि बेल आयकनला सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ आवडला तर शेअरसुद्धा करा. तर सरा वळूया पुढच्या मेन मुद्द्याकडे आपल्या. तसं पाहिलं तर आळस येणे, सुस्ती येणे हे फार भयंकर असतं, त्यामुळे आपली पूर्णपणे प्रगतीच थांबून जाते. हा व्हिडिओ कॉलेजच्या मुलींसाठी, घरामध्ये काम करणाऱ्या गृहिणींसाठी आणि तसंच बाहेर कामाला जाणाऱ्या गृहिणी असोत किंवा जे कोणी जेंट्स लेडीज जे कोणी असो सगळ्यांसाठीच खूप फायदेशीर ठरणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा, स्किप करू नका. तर चला आधी आपण जाणून घेऊया आळस येण्याची कारणं काय आहेत. तर सगळ्यात पहिलं कारण, ज्यांचं अन्नपचन व्यवस्थित होत नाही, डायजेशन क्रिया व्यवस्थित होत नाही, ते लोक दिवसभर सुस्तावलेले राहतात. दुसरं कारण म्हणजे ज्यांना जागरण करायची सवय आहे, वेळेत झोप येत नाही, किंवा जे लोक वेळेत झोपत नाही, हल्ली मोबाईलमुळे वगैरे बहुतेक लोक वेळेत झोपत नाहीत, तर अशा लोकांनासुद्धा त्यांचा दुसरा दिवस फार कंटाळवाणा जातो, फार 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 आळस येतो. तिसरं कारण, काही लोक मुळातच आळसावलेले असतात. ठीक आहे यार, करता येईल, बघूया, एवढं काय तर टेन्शन घेऊ नको, डोंट वरी, डोंट टेक टेन्शन असं म्हणणारे लोक जास्त आळसावलेले असतात. आणि जर तुम्ही अशा लोकांच्या सान्निध्यात असाल, असा तुमचा मित्रपरिवार असेल, तर तुम्ही सुद्धा नक्कीच आळसावून जाल. तर अशा लोकांपासून थोडंसं लांब राहणं चांगलं. चौथं कारण म्हणजे काही लोकांना मेडिकल इश्यू असतात, हेल्थ इश्यू असतात काही, तर त्या लोकांच्या टॅबलेट वगैरे ज्या रोज चालू असतात त्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये जे हार्मोन्सचं इम्बॅलन्स होतं किंवा त्या गोष्टींनी सुद्धा आपल्याला आळस येऊ शकतो. तर ते नॅचरल आहे आणि टेन्शन घ्यायचं नाही, ते पुढे मागे कमी होईल. ज्या लोकांना खूप टेन्शन वगैरे असतं तर असे लोकसुद्धा सुस्त आणि आळसावलेले असतात. पाचवा मुद्दा, ज्यांच्या आयुष्यामध्ये काही ध्येयच नाही आहे, लाईफमध्ये पुढे काय करायचे, आज सकाळी उठल्यावर त्यांना काय करायचे, कशाची कसलीच क्लिअरिटी नसणारे लोकसुद्धा फार आळशी असतात, खूप निवांत असतात. तर आता या सगळ्यावर उपाय नेमका काय, चला पाहूया. तर सर्वात आधी पहिलं म्हणजे आपलं पोट साफ होणं फार गरजेचं असतं. त्यासाठी तुम्ही जेवण वेळेत केलं पाहिजे, तुमच्या जेवणाच्या ज्या वेळा आहेत त्या फिक्स पाहिजेत. म्हणजे दुपारी तुम्ही कोणत्या टायमाला जेवता, संध्याकाळी तुम्ही कोणत्या टायमाला जेवण करता, हे फिक्स पाहिजे. आणि मेन म्हणजे जो रात्रीचा टाईम असतो जेवणाचा, तो शक्यतो तुम्ही ट्राय करा लवकर तुम्ही जेवण कराल, साडेसात आठ, लईत लई साडेआठ ह्या दरम्यान तुम्ही जेवण केलं पाहिजे. म्हणजे मग आपल्या झोपेच्या वेळेत आणि जेवणाच्या वेळेमध्ये 2 ते 3 तासांचं अंतर राहील, म्हणजे मग डायजेशन क्रिया व्यवस्थित होईल आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला असं जडजड वाटणार नाही, त्यामुळे तुमचा आळस वगैरे निघून जाईल. तर हे सुद्धा तुम्ही करून बघू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे झोप. तर झोप ही वेळेतच घ्यायला हवी, रात्रीचं लवकर झोपत जा आणि सकाळी मग लवकर उठतो सुद्धा आपण आणि संपूर्ण दिवस आपला फ्रेश जातो. आपल्याला रात्रीची झोप ही निदान 7 ते 8 तासांची, कमीत कमी 7.5-8 तासांची झोप ही आपल्याला पाहिजे असते. तर ती झोप पूर्ण घेण्याचा प्रयत्न करा, तुमचा दिवस खूप छान जाईल, कंटाळवाणा जाणार नाही, आळस अजिबात अंगात राहणार नाही. तर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला उद्या काय काय कामं करायची आहेत हे तुम्ही आदल्या रात्रीच ठरवून ठेवा.
जेणेकरून तुमच्या माइंडमध्ये ती एक क्लिअरिटी राहते की आपल्याला काय नक्की करायचं आहे बाबा, तर आपला दिवससुद्धा वाया जात नाही, रिकामा जात नाही आणि तुम्हाला कधीच आळसणार नाही. स्वतःला बिझी ठेवायचा प्रयत्न करा. तर तुम्ही समजा आता काही काम नाही आहे तुम्हाला, तर काही ना काही क्लिनिंग करा किंवा काहीतरी साफसफाई करा, कपाट आवरा, काहीही करा, पण स्वतःला रिकामं ठेवू नका. चौथी महत्त्वाची गोष्ट अशी की तुमचा आहार, तुम्ही काय घेत आहे हे सुद्धा खूप मॅटर करतं. तर तुम्ही हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य, डेअरी प्रोडक्ट याकडे जास्त फोकस करा आणि फक्त घरचं जेवण शक्यतो ट्राय करा जेवायला, जेणेकरून तुमचं पोट असं डंबरलेलं राहणार नाही, खूप असं गच्च गच्च तुम्हाला जडजड वाटणार नाही. तर डायजेशनसाठी जे हलकं असतं तो आहार घ्या, तुम्हाला खरंच खूप फायदा जाणवेल त्यातनंसुद्धा. तशीच पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट, ज्या लोकांना बघा म्हणजे काहीच ध्येय नसतं, फक्त निगेटिव्ह विचार असतात, त्यांचे निगेटिव्ह थिंकिंग असतात, आपल्याशी बोलताना फक्त जे निगेटिव्ह बोलतात, किंवा जे लोक मुळातच स्वतःच्याच लाईफवरती काही फोकस करू शकत नाही वगैरे, तर अशा लोकांपासून शक्यतो चार हात लांब राहा. आणि जे लोक आपल्या करिअरवरती फोकस आहेत, ज्यांना लाईफमध्ये काहीतरी करायचं आहे, ते धडपडतात आहे, किंवा जे नाही का जसे असतात एनर्जिक फुल असे लोक, तर त्यांच्याशी मैत्री करा, तुम्हाला खरंच खूप फायदा होईल तुमच्या लाईफसाठी पुढच्या. तर सहावी आणि फार महत्त्वाची गोष्ट ही सगळ्यांनीच केली पाहिजे, सकाळी किमान 15 ते 20 मिनटं तरी तुम्ही व्यायाम करू शकता, त्याने बघा खूप एनर्जी राहते, संपूर्ण दिवस आपला खूप छान जातो. तर किमान 15 ते 20 मिनटं हलके फुलके व्यायाम करा किंवा मग मेडिटेशन करा. मी स्वतः मेडिटेशन करते, मला या गोष्टीने म्हणजे खूप फायदा जाणवला आहे, मी स्वतःमध्ये फरक बघते आणि चिडचिडही होत नाही आपली आणि आपला आळसही कुठच्या कुठे पळून जातो आणि खूप छान वाटतं, एनर्जेटिक वाटतं. तर हा सहावा उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून बघू शकता. तर चला, आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला मला विसरू नका. आय होप तुम्हा सगळ्यांनाच या व्हिडिओची खूप 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 मदत होईल आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकन सुद्धा दाबा, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर चला, उद्या पुन्हा एक छानसा व्हिडिओ किंवा ब्लॉग घेऊन तुमच्यासाठी परत एकदा हजर राहील. तोपर्यंत बाय.